नमस्कार मित्रांनो वर्तुळ म्हणजे सर्कसच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रीय चतुर्भुज म्हणजे सायक्लिक कॉर्डरी लॅटरल्स आणि त्याच्याशी संबंधित काही प्रमेयावर चर्चा केली आज आपण पुढे जाऊन त्यावर आधारित काही प्रश्न सोडवूया चला आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया दिलेल्या आकृतीमध्ये वर्तुळाचे केंद्र ओ आहे कोण एल के एम पंधरा अंश आणि कोण एल एम के पंचेचाळीस अंश दिलेले आहेत तर कोण के एन एम चे माप काढा मित्रांनो चतुर्भुज के एल एम एनच्या बद्दल तुम्ही काय म्हणू शकता उत्तराचा विचार करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ थांबू शकता इथे एक चक्रीय चतुर्भुज म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे आपल्याला माहित आहे की चक्रीय चतुर्भुजाच्या विरुद्ध कोणांच्या प्रत्येक जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश असते या प्रमेयाचा उपयोग करून आपण इथेही दोन समीकरणे मिळवू शकतो आता त्रिकोण के एल एम ला बघा आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आपल्याला या दोन्ही कोणांचे माप माहीत आहे यांचे माप या समीकरणात ठेवून आपण सहजपणे कोन के एल चे माप मिळवू शकतो आपल्याला कोन के एल चे माप एकशे वीस अंश मिळाले पण आपल्याला कोन के एन चे माप मिळवायचे आहे मित्रांनो समीकरण एकला बघा यामध्ये आपल्याला या दोन कोनांची बेरीज एकशे ऐंशी अंश दिलेली आहे कोन के एल चे माप एकशे वीस अंश यामध्ये ठेवल्यावर आपल्याला कोण के एन एमचे माप साठ अंश मिळेल आता चला आपला पुढचा प्रश्न पाहूया दिलेल्या आकृतीमध्ये चतुर्भुज ए बी सी डी एक चक्रीय चतुर्भुज आहे ज्यामध्ये आपल्याला कोण बी ओ माप एकशे चाळीस अंश आणि कोण ए डी बी चे माप पंचवीस अंश दिलेले आहे तर कोण ए बी चे माप काढा मित्रांनो सर्वात आधी पहा आपल्याला काय दिलेले आहे एबीसीडी एक चक्रीय चतुर्भुज आहे म्हणजे याच्या विरुद्ध कोणांच्या प्रत्येक जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल या गुणधर्मावरून आपल्याला ही दोन समीकरणे मिळतील आकृती पाहून तुम्ही कोण बी सी डी आणि कोण बी ओ मध्ये काही संबंध सांगू शकता का व्हिडिओ थांबून तुम्ही याच्या उत्तराचा विचार करा हो मित्रांनो हे दोन्ही कोण एकाच कंसबीडीने आंतरित कोण आहेत कोण बी ओ डी कंस बी केंद्रावर आंतरित कोण आहे आणि कोण बी सी डी कंस बी डीद्वारे वर्तुळावरील उरलेल्या भागावर असलेल्या बिंदू सीवर अंतरित आहे आपल्याला माहिती आहे की एका कंसाद्वारे केंद्रावर आंतरित कोण वर्तुळावरील उरलेल्या भागावर असलेल्या बिंदूवरील आंतरित कोणाच्या दुप्पट असतो म्हणून आपण म्हणू शकतो की कोन बी ओडी हा कोण च्या दुपटीच्या समान आहे आपल्याला कोण बी, आप बी ओडीचे माप माहीत आहे याचे माप या समीकरणात ठेवून आपण चे माप मिळवू शकतो आपल्याला हे सत्तर अंश मिळेल मित्रांनो आता समीकरण ला पहा यामध्ये हे दोन कोन बी डी आणि कोन बी सी डी ची बेरीज एकशे ऐंशी अंश दिलेली आहे कोण बी सी चे माप यामध्ये ठेवून आपण कोण बी चे माप मिळवू शकतो आपल्याला कोण बी चे माप एकशे दहा अंश मिळेल प्रश्नानुसार आपल्याला कोण ए बी चे माप मिळवायचे आहे मित्रांनो त्रिकोण बी ए ला लक्षपूर्वक पहा यामध्ये कोन ए डी चे माप आपल्याला दिलेले आहे आणि कोण बी एडी आपण मिळवले आणि आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून आपण या कोणांना अशा प्रकारे लिहू शकतो आणि आता या समीकरणामध्ये कोण ए बी -E आणि कोण बी -E चे माप ठेवून आपण कोन ए बी -E माप मिळवू शकतो आपल्याला कोण ए -E माप पंचेचाळीस अंश मिळाले मित्रांनो या सत्रामध्ये बस एवढेच आज आपण चक्रीय चतुर्भुज म्हणजे सायक्लिक कॉर्ड्रिलेटर्स आणि त्याच्याशी संबंधित प्रमेयावर आधारित काही प्रश्न सोडवले भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद